तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या छोट्याशा महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी आपण व्हिडिओ घेऊन येतोय, कारण मध्ये काही तांत्रिक प्रॉब्लेम आला होता, ऑडिओ क्वालिटी छान नव्हती. आता आपण त्यावर काम केलंय आणि परत मी तुम्हाला छानसा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे, आजचं जीवन हे खूप धकाधकीचं झालेलं आहे. सतत कुठले ना कुठलं ताणतणाव आपल्याला येत असतो, विचारांची गर्दी होते, बऱ्याच वेळेला अगदी त्याचं स्वरूप पुढे जाऊन तुम्हाला छातीत धडधड वाढणे, चक्कर येणे किंवा घाम येणे इथपर्यंत सुद्धा हात करत असतो, किंवा या तणावाचा परिणाम आपल्या शरीरावर दिसतो. तर या वेळेला आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा उपयोग करू शकतो पहिल्या पायरीमध्ये, तर आपण रिलॅक्सेशन मेडिटेशन करू शकतो, सूक्ष्म व्यायाम करू शकतो, आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपले ब्रीदिंग टेक्निक, म्हणजे श्वसनाचा प्रकार सुद्धा आपण वापरू शकतो. हा श्वास कसा घ्यायचा, किती अंकात घ्यायचा, हा कम्प्लीट व्हिडिओ आपण बनवतोय आज. मात्र जर तुम्हाला काही वैद्यकीय सल्ल्याची गरज असेल तर तो सल्ला सुद्धा नक्कीच गरजेचा आहे या श्वसनाच्या प्रकारासोबत. व्हिडिओच्या शेवटी आपण ठेवलेली आहे एक छानशी माहिती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्वास हा दोन्ही नाकपुड्यांनी घ्यायचा आहे आणि दोन्ही नाकपुड्यांनी सोडायचा आहे. जो श्वसनाचा प्रकार आहे तो त्याला आपण दीर्घ श्वसन किंवा लॉंग ब्रीदिंग असं म्हणतो. खूप अमेझिंग याचे फायदे आहेत. खूप तुम्ही स्वतः व्हिडिओ सोबत केलं तर त्याचे इफेक्ट तुम्हाला लगेच जाणवतील. खूप उपयुक्त असं हे ब्रीदिंग टेक्निक आहे. तर श्वास घेताना मी अंक मोजणार आहे. श्वास घेताना तुम्ही ऊर्जा आणि स्वच्छ असा प्राणवायू आतमध्ये घेत आहात, आणि श्वास सोडताना मी स्वतःला रिलॅक्स करत आहे, शिथिल करत आहे असं म्हणायचंय. या गोष्टींचा आपण आपल्या आतील मनाला संदेश देत असतो आणि स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न आपण करतोय, जेणेकरून ज्या तणाव निर्माण झालाय तर त्या गोष्टी आपण थोड्या स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्या याच्यात तुम्हाला दोन अंकात श्वास घ्यायचा आहे, हळूहळू संथ आणि लांब घेण्याचा प्रयत्न करा, आणि तीन अंकात श्वास सोडायचा आहे. गडबड जरा पण करू नका, मी अगदी व्यवस्थित शांततेने सगळं सांगणार आहे. आता इथून पुढे मी अंक म्हणेन, चला सुरू करूया. दोन अंकात श्वास घ्या, हळूहळू संथ लांब. एक दोन, श्वास सोडा. एक दोन तीन, परत एकदा श्वास घ्या. एक दोन, सोडा. एक दोन तीन. आता तीन अंकात श्वास घेऊया, हळूहळू श्वास घ्या. एक दोन तीन, श्वास सोडा. एक दोन तीन चार, श्वास घ्या. एक दोन तीन, श्वास सोडा. एक दोन तीन चार. आता चार अंकात श्वास घेऊया, एक दोन तीन चार, श्वास सोडा. एक दोन तीन चार पाच.
परत एकदा श्वास घ्या दोन्ही नाकपुड्यांनी, एक दोन तीन चार, हळूहळू सोडा, एक दोन तीन चार आणि पाच। आणि आता साधारण श्वसन करा, अगदी नॉर्मल ब्रीदिंग, संथ असा श्वास येऊ द्या आणि जाऊ द्या। तर ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये ताणतणाव किंवा काही खूप विचार करण्याची स्थिती निर्माण होते, बऱ्याच वेळेला विचारांची गर्दी होते, बेचैन होतो, त्यावेळेला आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचं स्ट्रेस हार्मोन तयार होत असतं। आणि या हार्मोनमुळे आपल्या शरीरामध्ये हे सिम्पटम्स म्हणजे ही लक्षणं तयार होतात। म्हणून ज्या वेळेला आपण ब्रीदिंग करतो, हळूहळू हे हार्मोनची लेवल कमी व्हायला मदत होते। तर ही होती व्हिडिओच्या शेवटची इम्पॉर्टंट अशी माहिती तुमच्यासाठी खास। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि खरंच तो तुम्हाला उपयुक्त ठरला तर मला खूप खूप बरं वाटेल, कारण अशा सिच्युएशन प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात। प्रत्येकालाच दैनंदिन जीवनामध्ये ताणतणावाला सामोरं जावं लागतं आणि या ताणतणावाला कसं सामोरं जायचं, हॅपी आणि हेल्दी लाईफसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या ते कंटेंट आपण बनवण्याचा प्रयत्न करतो। आणि तुम्हाला ते आवडतं का किंवा तुम्हाला ते हेल्पफुल ठरतंय का ते मला नक्की कॉमेंटमध्ये लिहा, मला खूप आनंद होईल। अशाच काही नवीन नवीन गोष्टींसकट मी तुम्हाला नक्की भेटत जाईन। आपल्या चॅनलला खूप प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका। खालचं नोटिफिकेशन बटन दाबलं ना तर मी काही नवीन अपलोड केलं तर त्याची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल। तर काळजी घ्या, आरोग्यमय रहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।